राऊतांवर झालेल्या कारवाईवर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना पुढील नंबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असल्याचं म्हटलंय तर राऊतांची जप्त केलेली संपत्ती ही संपत्ती नसून काळा पैसा असल्याचं देखील ते म्हणाले कुठची तरी निवडणूक जिंकून दाखव मग आम्ही तुम्हाला सांगून महत्व देतो का नाही हे काळा पैसा कसा दाबला त्यांनी हे डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळे शब्द प्रयोग आहेत अशा माणसाकडून कसली अपेक्षा नाही ना महाराष्ट्राची ना, ना देशाची जसे इन्कम टॅक्सचे पैसे त्यांनी चोरले हा सगळा काळा पैसा आहे तो बाहेर निघाला म्हणून हा त्रास आहे त्यानं आणि आज ना उद्या संजय राऊत काय उद्या उद्धव ठाकरे पण जेलमध्ये जातील आता चकारी कराल तर पकडले जाल ना त्याच्यामध्ये तुम्ही असं का बघताय की मोठ्या फार मोठ्या एका इमानदार व्यक्तीवर कारवाई झाली संपत्ती वगैरे म्हणू नका हा काळा पैसा त्यांना मिळालेला आहे त्यांची संपत्ती नाही संपत्ती असेल तर त्यांनी जाहीर करायला पाहिजे होती संपत्ती वगैरे काय नाही हा संजय राऊतांनी जमवलेला काळा पैसा आहे तो ईडीला कुठे सापडला असेल आणि त्याच्यातून ते बाहेर आले